नमस्कार, मी डी टी आंबे गावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज कोणते महत्वाचे निर्णय घेण्यात आले? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज 14 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्वाचे निर्णय घेण्यात आले. मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते. यावेळी 10 महत्वाचे निर्णय घेण्यात आले. 1. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेत अतिरिक्त 7000 किलोमीटर रस्ते व पुलाची कामे. 2. ऑनलाईन पद्धतीने वाळू रेती पुरविण्यासाठी सर्वंकष सुधारित रेती धोरण. ना नफा ना तोटा तत्वावर वाळू विक्री दर निश्चित करणार. 3. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील इंटर्नशिप विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात भरीव वाढ, आता मिळणार दरमहा 18,000 रुपये. 4. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची मागणी मान्य, आश्वासित प्रगती योजनेत सुधारणा. 5. उच्च तंत्रज्ञानाच्या अतिविशाल उद्योगांना प्रोत्साहन देणार, राज्यातील कमी विकसित भागांना फायदा. 6. सायन कोळीवाड्यातील शिंदे निर्वासितांच्या 25 इमारतीचा पुनर्विकास करणार, म्हाडा करणार विकास. 7. अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेसाठी सुधारित मार्गदर्शक सूचना. 8. राज्यात जळगाव, लातूर, बारामती, सांगली, मिरज, नंदुरबार, गोंदिया या 6 ठिकाणी नर्सिंग महाविद्यालय सुरू करणार. 9. औद्योगिक क्षेत्रात पायाभूत सुविधांना प्रोत्साहन देणार, 50% मुद्रांक शुल्क सवलत. 10. भुदरगड तालुक्यात नवीन समाजकार्य महाविद्यालय सुरू करणार, असे 10 महत्वाचे निर्णय या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.